शिवसेना कुणाची हे जनतेच्या न्यायालयामध्ये ठरेल असं सांगत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवली. जनतेच्या मनामध्ये काय होतं हे उद्धव ठाकरेंच्या लक्षातच आलं नाही. विधानसभा निवडणूक निकालामध्ये एकनाथ शिंदेंनी विजय मिळवत शिवसेनेवर आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. पाहुयात. करू नका, 50 मधला एकही माणूस मी पडू देणार नाही. आणि भाजपचे जे लोक आहेत जे 115 आम्ही दोघं मिळून 200 करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत दिलेला शब्द खरा ठरवलाय. उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी त्यांच्या शिवसेनेला भरघोस यश मिळवून दिले. एकनाथ शिंदेंसोबत 40 आमदार होते. विधानसभा निवडणुकीत त्यांनी हा आकडा 50 वर नेलाय. आपण जे बोललो होतो ते करून दाखवल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. 50 मधला एकही माणूस मी पडू देणार नाही. आणि भाजपचे जे लोक आहेत जे 115 आम्ही दोघं मिळून 200 करणार. हा शब्द आहे या सभागृहामध्ये. आणि ते नाही केलं तर आम्ही गावाला शेती करायला जाईन. शेती. शहाजी बापू पाटील, सदा सरवणकर, यामिनी जाधव असे त्यांचे काही शिलेदार पराभूत झाले, पण बहुतांश आमदार त्यांनी पुन्हा निवडून आणले. एकनाथ शिंदेंनी आपली राजकीय ताकद दाखवून दिलीय. शिवसेना कुणाची हे या विजयानं स्पष्ट झाल्याचा टोला शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी लगावलाय. वाटायचं की यांची 40 जागा 40 आमदार होते, हे फुटून गेले, मग त्याच्यातले 15 येतील, 20 येतील, हा आकडा तो सगळ्यांचा होता. परंतु आज जर पाहिलं, शिंदे साहेबांनी एकदा विधानसभेमध्ये घोषणा केली होती, मी जर आमचे जर 40 आमदारापेक्षा जर कमी निवडून आणले तर शेती करायला जाईल. आज त्यांनी त्यांचा शब्द खरा करून दाखवला आणि आज ते ताटमान्याने सांगू शकतात, होय, ही शिवसेना प्रमुखाची शिवसेना आहे जी आम्ही पुढे घेऊन चालू. एकनाथ शिंदेंनी या निवडणुकीतून त्यांचं राजकीय कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध करून दाखवलंय. या विजयानं एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर शिक्का मोर्तब झालंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.